विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। लोकसत्ता यशस्वी भवच्या या चर्चासत्रात तुमचं स्वागत। आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील शेवटच्या दोन पाठांचा अभ्यास करणार आहोत। तरी पाठ क्रमांक 15 आहे, नाही रे उजाडत, त्याचे लेखक आहेत अच्युत गोडबोले। अलीकडच्या काळात एक विज्ञान लेख अभ्यासत होतो, तो वाचताना त्यातल्या दोन ओळी नकळत मनावर कोरल्या गेल्या। संगणकाच्या युगात लिहूया इतिहासाची नवीन पाने, जो जो उत्सुक त्याच्यासाठी विज्ञानाने दार उघडले। मित्रांनो, विज्ञानाची कवाड उघडी आहे ती प्रगतीसाठी, विकासासाठी। पण खरंच भारताने विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात म्हणावी तितकी प्रगती केली आहे का? दुर्दैवाने याचं उत्तर नाही असंच मिळतं। विज्ञानाच्या क्षेत्रात ही प्रगती न होण्यामागची कारण कोणती आहेत यांचा शोध नाही रे उजाडत या पाठातून लेखक अच्युत गोडबोले यांनी घेतलेला आहे। त्यांच्या किमयागार या पुस्तकातील हा पाठ आहे। अच्युत गोडबोले हे मुंबईच्या IIT चे केमिकल इंजिनियर आहेत। पदव्युत्तर काळात आदिवासी चळवळीत त्यांनी भाग घेतला। टाटा मॅग्रा हिल तर्फे जगभर पाठ्यक्रमासाठी जी पुस्तकं वापरली जातात त्यामध्ये मराठीतील नादवेद, बोर्ड रूम, संगणक युग आणि किमयागार ही अच्युत गोडबोले यांची चार पुस्तकं वापरली जात आहेत। व्यवस्थापन गुरु असणारे अच्युत गोडबोले यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे। भारतामध्ये विज्ञानाची प्राचीन परंपरा असूनही हा वारसा पुढे मात्र टिकवता आला नाही। असं जरी असलं तरी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून पुढील काळात आपल्याला अधिक चांगली प्रगती या विज्ञानाच्या क्षेत्रात करता येईल असा विश्वास अच्युत गोडबोले यांना वाटतो। विज्ञानाच्या या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होत असताना ध्येयप्राप्तीसाठी वेडीपिशी झालेली ही माणसं कोणकोणत्या गोष्टी साध्य करण्यासाठी हे प्रयत्न करतात, कोणकोणत्या अडचणी त्यांना येतात हे लेखक सांगतो। या माणसांमध्ये असणारी चिकाटी आणि जिद्द याचं लेखकाला कौतुक वाटतं। एखाद्या गोष्टीच्या संशोधनासाठी ही माणसं ध्येयवेडी होऊन 20 ते 25 वर्ष खर्च करतात। एखाद्या छोट्याशा कणाच्या, अतिसूक्ष्म कणाच्या संशोधनासाठी 15-20 वर्ष खर्ची घालतात किंवा एखाद्या ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी 15-20 वर्ष परदेशात जाऊन राहतात। खरंच हे सगळं करण्यासाठी ध्येयप्राप्तीने झपाटून जाऊन वेडपिस व्हायला हवं असं लेखक आपल्याला सांगतात। मित्रांनो, लेखकाला एक गोष्ट मात्र खटकते, भारतासारख्या एवढ्या प्रचंड देशामध्ये इतके कमी नोबल पारितोषिक विजेते कसे? भारतामध्ये काही अपवाद वगळले तर सगळीकडे संशोधन क्षेत्रात एवढा अंधकार का हाही प्रश्न लेखकाला सतावतो। बरीच जण संशोधन होत नसल्यामागचं कारण पैसा उपलब्ध नाही असं सांगतात, तेही लेखकाला मान्य नाही। विज्ञानाच्या क्षेत्रात प्राचीन काळापासून भारतामध्ये अतिशय थक्क करणारं असं संशोधन झालेलं आहे। विशेषतः ख्रिस्तपूर्व 2800 ते 2500 या कालावधीत केलेलं संशोधन हे खरोखरच हादरवणारं आहे। पण अलीकडच्या 1000 वर्षाच्या कालावधीत मात्र म्हणावं तेवढं संशोधन झालेलं दिसत नाही। यामागच्या कारणांचा जेव्हा लेखक शोध घेतो तेव्हा लेखकाला विज्ञानासाठी पोषक वातावरण नसणं हेही जाणवतं। यासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात पोषक वातावरण तयार केलं पाहिजे, प्रयोगशाळा उपलब्ध केल्या पाहिजेत, विज्ञानावर आधारित वाद चर्चा घेतल्या पाहिजेत, लोकांची मानसिकता, अंधश्रद्धा, दैववादी वृत्ती ही बदलायला हवी असं लेखकाला वाटतं। लेखक विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन न होण्यामागची कारणं सांगत असताना भारतीय संस्कृतीबद्दलही बोलतो। भारतीय संस्कृती या भारतीय संस्कृतीचं मूळ रूप बाजूला ठेवून ती केवळ
दैववादी वृत्ती जोपासणारी, बाह्य जग न मानणारी आणि आत्मा मानणारी अशी गूढवादी आहे, अशी जी टीका भारतीय संस्कृतीवर केली जाते, त्यामुळेच विज्ञान क्षेत्रातील संशोधनाला कुठेतरी बाधा येते असं लेखकाला वाटतं। त्यामुळे या प्रवृत्तीपासून दूर जाऊन विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करण्याची गरज आहे। मित्रांनो, ब्रिटिशांचं राज्य, त्यामुळे आलेली गुलामगिरी, आपल्यामध्ये निर्माण झालेला न्यूनगंड, संशोधनाच्या क्षेत्रातलं राजकारण, प्रयोगशाळेसाठी पैसा उपलब्ध न होणं, गरिबी यासारख्या गोष्टी संशोधन क्षेत्रातील अंधार यात्रेला कारणीभूत आहेत असं लेखक म्हणतो। मित्रांनो, नाही रे उजाडत ही विषण्ण करणारी भावना लेखकाच्या मनात जरी असली तरी पुढच्याच क्षणी लेखकाला आशेचा किरणही दिसतो। लोकांचं शिक्षण, राहणीमान आणि आरोग्य जर उंचावता आलं, विज्ञानाची आवड निर्माण करता आली, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासता आला, तर निश्चितच उद्याच्या भारतामध्ये आपल्याला अनेक वैज्ञानिक संशोधक तयार झालेले पाहायला मिळतील आणि भारत सुद्धा विज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, शेवटी प्रत्येक जण आशेवरच जगत असतो, हाच आशावाद तुम्हीही मनात जोपासलात तर उद्याचा भारत तुम्ही सुद्धा विज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकता। आणि मग मात्र एकदा काही प्रगती झाली की पुन्हा कोणालाही नाही रे उजाडत असं म्हणण्याची वेळ येणार नाही। या पाठाचा अभ्यास करत असताना विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण का मागे पडलो या मागच्या कारणांचा लेखकाने जो आढावा घेतलेला आहे तो नीट लक्षात घ्या। परीक्षेसाठी उत्तर तयार करत असताना हे मुद्दे वेगळे काढून ठेवा। प्राचीन काळातलं संशोधन आणि आत्ता ते न होण्यामागची काय कारणं आहेत, किंवा आत्ताच्या काळामध्ये आपण काय करायला हवं की ज्यामुळे भविष्यात विज्ञान क्षेत्रामध्ये भारत चांगली प्रगती करू शकेल, याच्या नोंदी आपल्याकडे करून ठेवा, जेणेकरून परीक्षेला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायला तुम्हाला अधिक सोपं जाईल। यानंतर आपण पुढे वळूया। जंगलाची सफर करायला तुम्हाला आवडेल का? तुम्ही कोणीच नाही म्हणणार नाही, आणि तीही अतिशय थक्क करणारी अशी चित्तथरारक असेल तर वा, काय मजा आहे। एका रानवेड्याची शोधयात्रा या पाठ्यपुस्तकातून घेतलेला तुमचा शेवटचा पाठ निसटलेले क्षण आणि त्याचे लेखक आहेत कृष्णमेघ कुंटे। या पाठामध्ये आपल्याला अशीच एक थरारक जंगल सफर घडणार आहे। लेखक कृष्णमेघ कुंटे यांनी डेहराडून मधील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या वन्य जीवनाचा अभ्यास करणाऱ्या विख्यात संस्थेमधून MSc केलं। त्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी PhD डिग्री प्राप्त केली। पुढे अमेरिकेतील विद्यापीठातून PhD ही पदवी त्यांनी प्राप्त केली। मित्रांनो, निसर्ग माणसाला अंतर्मुख करतो, विचार करायला भाग पाडतो, अनेक गोष्टी शिकवतो आणि त्यातूनच आपलं मन घडत जातं। एका संपूर्ण ऋतुचक्राचा अभ्यास करण्यासाठी लेखक सुद्धा म्हैसूर जवळच्या मधुमलाईच्या जंगलात गेला होता। आपल्या मित्रांसोबत तिथे घडलेल्या अविस्मरणीय अनुभवांचं चित्रण या पाठामधून लेखकाने केलेलं आहे। लेखक एक प्रसंग सुरुवातीला सांगतो। आपल्या मित्रासह लेखक मोयार नदीजवळ असणाऱ्या गवताळ पट्ट्यात गेला होता। तिथे घडलेला हा अनपेक्षित प्रसंग, लेखक चालत असताना त्याचा मित्र अरुण काही अंतर पुढे गेला। तो पुढे जात असताना लेखकाला गवा दिसला, पण हा अवाढव्य गवा अरुणला काही दिसला नाही। अरुण पुढे चालत राहिला। त्या गव्यापासून अगदी 10 पावलांवर आल्यावर अरुणला हा गवा दिसला, आणि मग मात्र अरुण अतिशय घाबरला आणि जणू कोसळलाच। ते पाहून लेखक सुद्धा हसून हसून पडलाच। थोड्याच वेळात
अरुणनं स्वतःला सावरलं, पाठीवरच्या पिशवीमधून कॅमेरा काढला आणि त्या गव्याचा फोटो घेण्यासाठी बटन दाबणार इतक्यात नाकातून फुत्कार सोडत गवा जमीन तुडवत तिथून निघून गेला। असा अनपेक्षित प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला तर आपण सुद्धा अशाच प्रकारे प्रतिक्रिया देऊ असं मला वाटतं। पुढे सप्टेंबर मध्ये रानकुत्र्यांची एक टोळी कारगुडीच्या पिकॉक डॉर्मिटरी मध्ये बसली आहे अशी माहिती लेखकाला मिळाली। लेखक आपल्या मित्रांसह ही रानकुत्री पाहायला गेला। त्या ठिकाणी 11 रानकुत्री बसलेली होती, त्यातील 7-8 ही पूर्ण वाढलेली नर आणि माद्या होती, तर उरलेली त्यांची आदल्या वर्षीची पिल्ल होती। हे सगळं पाहत असतानाच अचानक पुढे गेलेली रानकुत्री मागे येऊ लागली आणि त्यांच्या पाठोपाठ एक पिवळसर महाकाय असं जनावर येऊ लागलं। ते जनावर दुसरं तिसरं कोणी नसून चक्क वाघ होता। लेखकाने अरुणचा खांदा धरला, तो घाबरला, पण तितक्या स्वतःला सावरत दोघांनी त्या वाघाचा फोटोही काढला। वाघाला पाहताच रानकुत्री इकडे तिकडे पळू लागली, मात्र हा वाघ क्षणभर थांबला आणि पुन्हा लेखकाच्या दिशेने धावू लागला। लेखक आणि वाघ यांच्यामध्ये असणाऱ्या रानकुत्र्यावर त्या वाघाला हल्ला करायचा होता, पण लेखक आणि त्यांच्या मित्रांना पाहून वाघाने एक मोठी डरकाळी फोडली आणि तो तिथून नाहीसा झाला। मित्रांनो, वाघ समोर आल्यानंतर लेखकाने झालेल्या अवस्थेचं जे वर्णन केलेलं आहे ते जर तुम्ही वाचलं तर निश्चितच तुमच्या अंगावरही शहारे आल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की आयुष्यात काही प्रसंग अगदी अर्ध्या पाऊण मिनिटात घडतात, पूर्वसूचना न देता घडतात, पण आयुष्यातल्या असंख्य क्षणांपैकी हे मोजके क्षण अजरामर असतात। हे क्षण आपल्याला चैतन्य देतात, आनंद देतात, त्यांचा खोल ठसा मनावर उमटतो। लेखक म्हणतो, शेवटी हेच निसटते क्षण आपले असतात, बाकी सगळं आयुष्य म्हणजे लादलेला भार असतो। मित्रांनो, जीवनात येणारे हे असे निसटते क्षण अलगत पकडा, घट्ट मनाच्या कोपऱ्यात कोरून ठेवा। बघा जगण्याचं वेगळं बळ आणि चैतन्य कसं अनुभवता येतं ते। निसटलेले क्षण या पाठामधून लेखकाला आलेला अनुभव तर आपल्या समोर मांडलेला आहेच, पण आपल्याला परीक्षेसाठी या सगळ्यांचा विचार करीत असताना लेखकाने त्या मधुमराईच्या जंगलाचं केलेलं वर्णन असेल, गवासमोर आल्यानंतरचा प्रसंग असेल, किंवा वाघाला समोर पाहिल्यानंतर लेखकाची झालेल्या अवस्था आणि त्याचं लेखकाने केलेलं वर्णन असेल, यावर आपल्या उत्तराची तयारी करून ठेवा। परीक्षेच्या दृष्टीने हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, SSC बोर्डाने तयार केलेल्या मराठी भाषेच्या क्रमिक पाठ्यपुस्तकाचा अभ्यास आपण लोकसत्ता यशस्वी भव या मालिकेतून केलेला आहे। यापुढे तुमची पूर्व परीक्षा आहे, त्या पूर्व परीक्षेसाठीची प्रश्नपत्रिका आणि त्याची आदर्श उत्तरं कशी तयार करावी, ती आदर्श उत्तरपत्रिका यांचा अभ्यास यापुढील चर्चासत्रांमधून आपण करणार आहोत।